सेतु अभ्यास इयत्ता दुसरी विषय गणित दिवस 31 घटक वजाबाकी उपघटक 1 ते 9 वजाबाकी शाब्दिक उदाहरणे। आज आपण 1 ते 9 वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवावीत याविषयी माहिती पाहणार आहोत। वजाबाकी शाब्दिक उदाहरणे। पहिले उदाहरण पहा। घरात 8 कप होते, त्यातील 2 कप फुटले, तर आता घरात किती कप राहिले? या ठिकाणी बघा, 8 कपापैकी 2 कप फुटलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी शिल्लक कप काढायचे आहेत। काय करायचे आहे? उरलेल्या कपांची संख्या आपल्याला काढायची आहे। कसे काढायचे आहे? मग घरातील एकूण कप वजा फुटलेले कप। गणिताची मांडणी पहा। घरात असलेले कप 8, वजाबाकी करायचे असल्यामुळे फुटलेले कप वजा 2। आता उदाहरण समजून घेण्यासाठी 8 या संख्येएवढे आपण गोल काढूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। आता फुटलेले 2 कप असल्यामुळे 2 गोलांवर तिरक्या रेषा मारूया। 1, 2। आता किती गोल शिल्लक राहिले? मग तर 6 गोल शिल्लक राहिले, म्हणजेच उरलेले कप 6। पुढील उदाहरण पहा। राजूच्या घरात 5 मांजरी होत्या, त्यातील 2 मांजरी बाहेर निघून गेल्या, तर राजूच्या घरात आता किती मांजरी आहेत? या ठिकाणी बघा, काय करायचे आहे? उरलेल्या मांजरींची संख्या काढायची आहे। कसे काढायचे आहे? मग एकूण असलेल्या मांजरी वजा निघून गेलेल्या मांजरी, अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे आहे। गणिताची मांडणी पहा। राजूकडे असलेल्या मांजरी 5, निघून गेलेल्या मांजरी वजा 2। आता उरलेल्या मांजरी काढायच्या असल्यामुळे 5 या संख्येएवढे आपण सुरुवातीला गोल काढूया। 1, 2, 3, 4, 5। 2 मांजरी निघून गेल्या असल्यामुळे 2 गोलांवर तिरक्या रेषा मारूया। 1, 2। किती गोल शिल्लक राहिले? मग 3। उत्तर लिहूया 3, म्हणजेच उरलेल्या मांजरी 3। पुढील उदाहरण पहा। नेहाकडे 8 रुपये होते, त्यातील 4 रुपयांची तिने चिक्की विकत घेतली, तर नेहाकडे किती रुपये शिल्लक राहिले? बघा, काय करायचे आहे? शिल्लक राहिलेले रुपये काढायचे आहेत। कसे काढायचे? मग नेहाकडील रुपये वजा चिक्कीसाठी खर्च झालेले रुपये, अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे आहे। उदाहरणाची मांडणी पहा। नेहाकडे असलेले रुपये 8 असल्यामुळे 8 लिहूया। वजाबाकी करायची असल्यामुळे वजाचे चिन्ह देऊया। चिक्कीसाठी किती रुपये खर्च झाले होते? 4, 4 लिहूया। आता उदाहरण सोडवण्यासाठी 8 संख्येएवढे गोल काढूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। आता 8 मधून 4 कमी करायचे आहेत, त्यामुळे या सर्व गोलांपैकी 4 गोलांवर तिरप्या रेषा मारूया। 1, 2, 3, 4। आता किती गोल शिल्लक राहिलेले आहेत? 4। उत्तर लिहूया 4, म्हणजेच शिल्लक रुपये 4। पुढील उदाहरण पहा। डब्यामध्ये 9 करंज्या होत्या, त्यातील 4 असीमने खाल्ल्या, आता डब्यात किती करंज्या शिल्लक राहिल्या? काय काढायचे आहे? शिल्लक राहिलेल्या करंज्या या ठिकाणी काढायच्या आहेत। काय करावे लागेल? डब्यात आधी असलेल्या करंज्या वजा असीमने खाल्लेल्या करंज्या। मांडणी पहा। डब्यात आधी असलेल्या करंज्या 9 असल्यामुळे 9 लिहूया। वजाबाकी करायची असल्यामुळे वजाचे चिन्ह देऊया। असीमने खाल्लेल्या करंज्या 4 असल्यामुळे 4 लिहूया। आता उदाहरण सोडवण्यासाठी 9 गोल काढूया।
एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ। आता नौ मधून चार कमी करायचे असल्यामुळे चार गोलांवर तिरप्या रेषा मारूया। एक दोन तीन चार। आता किती गोल शिल्लक राहिले मग? पाच। उत्तर लिहूया पाच। शिल्लक राहिलेल्या करंजी आहेत पाच। अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे आहे। पुढील घटक पहा, सराव स्वाध्याय। बालमित्रांनो, या ठिकाणी दोन शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत। ही उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीवर सोडवा आणि सोडवलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवा। धन्यवाद।